पहिला आम्ही आमचा फोन चालू करतो बाई, हजार फोन आला असतील आमच्या राणा भाऊजींचा. चंदे जरा पाय दाबून दे बरं, तर आम्ही चेक करतो फोन आल्यात का. ना आलं गो. होय की, पण मग आधी फोन का बंद करून ठेवला होता. अग आमच्या पप्पांची माणसं पाठवतो म्हणलं होतं ना ग. खरंच जर पाठवा असं म्हणलं असत तर. आमच्या पप्पांची माणसं काय रिकाम टेकडी बसल्यात वय, लई फिरायची हाऊस होती ना ग. आता फिर म्हणाव मुंबईच्या रस्त्यावर. चंदे असला झटका बसला पाहिजे की नाही, गाव सोडून परत कधी या ठोकांना बाहेर नाही जायला पाहिजे बघ. वय पर तायसाब, मला का नाही त्या मास्तरनीच नवलच वाटायलंय बघा. अहो नवऱ्याला सोडून अशी कशी गेली होती. अगं नवऱ्याच सोड, इथं बापाला बी काही काळजी वाटना झाल्या. आम्ही एवढं सांगतोय खरं, आम्हाला काळजी वाटत्या काळजी वाटत्या, पण यांचं आपलं एकच, तुम्ही काय काळजी करू नका. जाऊ दे मरते तिकडं, आम्हाला तरी कुठं हाऊस आल्या म्हणा. ते नाही तायसाब, ते दोघ बलसाराकडे कशाला गेली असतील. अगं त्या सखीला घालवायचा प्लॅन आहे ठोकळ्याचा आणि जाऊबाईंचा. मॅनेजर बाईचं आणि ठोकळ्याचं पटत नाही माहिती की तुला. अहो तायसाब, ती मास्तरीन त्या सखीची कायमच बाजू घेते की. आता आपल्या नवऱ्याला ताप होत असल तर त्या मास्तरनीला बदलायला असं कितीचा टाइम लागणार आहे बरं. त्या दिवशी नाही का एवढा मोठा राडा झाला, तर तिनं जाऊन झापलं की सखीला. काय नाही ग, या दोघा राजा राणीचा त्या सखीला घालवायचा प्लॅन आहे. अच्छा, म्हणून ती बॅग भरून गेली होय. जाऊ द्या की मरू द्या, आपल्याला काय करायचं तिचं. काही कसं नाही, मास्तरनीला माप वाटेल तिला घालवावं, पण आम्ही काय त्या सखीला जाऊ देणार नाही. आता ती शेट्टीतली मॅनेजर बाई हितच राहणार. आत्ता फोन करून सांगतो बलसरा साहेबांना. सरक जरा. हॅलो. हा बबीजी, लगता है आज कोल्हापुर डे है. आज सभी फोन कर रहे हैं. सभी म्हणजे कोण कोण. राणा जी, राणा जी की वाइफ और अब आपका. हे बघा त्यांचं काय माहित नाही आम्हाला, पण आम्ही तुम्हाला खरं काय ते सांगायला फोन केलाय. हा बताइए. हे बघा, आमचं राणा भाऊजी आणि आमच्या अतिशान्या जाऊबाई, त्यांनी जर तुम्हाला काय सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे बघा, तुम्ही जी शिट्टीतनं मॅनेजर बाई पाठवल्या का नाही सखी, ती एकदम चांगली एकदम भारी ट्रेनिंग द्यायला बघा राणा भाऊजीसनी. हा एक नंबर रेकॉर्ड है सखी का, इसीलिए तो मैंने उसे वहां भेजा है. हा तेव्हा आमच्या जाऊबाई त्या सखीला काडा बिडा म्हणल्या तर त्यांचा अजिबात ऐकू नका. इंटरनॅशनल कुस्ती आपल्याला जिंकायचे हे ध्यानात असू द्या. अरे इसलिए तो इतना कॅश खर्चा करके सखी को मैंने वहां भेजा है. अरे पैसे से याद आया, आपने वो चेक क्लियर किया की नहीं. अगं बाई, जणू तुम्हाला काय माहितच नाही, आणि झालं असता तर तुम्हाला कळलं नसतं काय. अरे भाभी जी, मेरे अकाउंट से रोज हजारो चेक क्लियर होते हैं. तब मुझे कैसे पता चलेगा. आप एक काम कीजिए, मुझे वो चेक का नंबर बताइए, मैं देखता हूँ क्लियर हुआ की नहीं. अच्छा म्हणजे आम्ही सांगतो त्यावर विश्वास नाही म्हणा की तुमचा. ठीक आहे थांबा, सांगतो तरी मी नंबर, होल्ड करा. अगं बाई, अहो याच्यावर तर चार पाच नंबर दिसायला येतो. आम्ही एक काम करतो, तुम्हाला याचा फोटो पाठवतो, मग तुमचं तुम्ही बघून घ्या. पण आमच्या पैशाचं काय करायचं ते सांगाव आधी. भाभी जी, जमा कीजिए चेक बँक में. अहो आमचं बँकेमध्ये खातं नाही हो, तुम्हाला कॅशच पाठवायला लागत्या बघा. नाहीतर राणा भाऊजीसनी सांगून तुमची इंटरनॅशनल कुस्ती कॅन्सलच करायला सांगतो की. नाही भाभी जी, ऐसा मत कीजिए. मामासनी कॅश पाहिजे बघा. लेकिन मैंने तो आपको चेक दिया है ना. अहो तुम्हाला आता कसं आणि कोणत्या भाषेत सांगायचं हो. चेक टाकू शकत नाही हो बँकेमध्ये. आम्हाला आमची कॅश द्या म्हणजे द्या, आणि हिथं तुम्ही येशीला तेव्हा हे तुमचं चिटूर घेऊन जावा. नाहीतर राणा भाऊजीसनी सांगून खरंच तुमची इंटरनॅशनल कुस्ती कॅन्सल करायला सांगतो. नाही नाही, मैं आपको देता हूँ कॅश. हा आता कसं शाण्यासारखं बोलला बघा.
इकडे जावा कोल्हापूरला येशीला का नाही तेव्हा हे तुमचा कागद घेऊन जावा काय आमच्या कॅशचं काय ते बघा आता नाही नाही अब मैं वो यूज नहीं कर सकता फाड़ दिया तो भी चलेगा अगो भाई फाडून टाकलं तर चालतोय वे ठीक आहे त्यात काही एवढं आला काय आवाज हा फाडून टाकला बघा चेक आता आमची कॅश पाठवून द्या बरं लवकरात लवकर हा ठीक आहे अभी राणा जी यहां आ रहे हैं तो मैं उनके साथ भेज देता हूं पैसे आओ नहीं 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 त्यांच्या जवळ नको सेपरेट पाठवा देखिए मैं तो वहां आ नहीं सकता आपको चाहिए तो मैं राणा जी के साथ भेज देता हूं आओ नहीं ओ नहीं त्यांनी यो विषय भी माहित नहीं आणि तुम्ही सांगू भी नका काही हे बघा आपलं सेपरेट आहे तर हे आपला आपण व्यवहार बघू हां ठीक है तो जब मैं वहां आऊंगा तब देखते हैं अच्छा अब मैं रखूं फोन मैं थोड़ा बिजी हूँ हैव अ नाइस डे भाभी जी काय झालं होतंय सब चेक फाड म्हणलं आणि कॅश राणा भाऊजींकडनं पाठवतो म्हणलं नाही 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 राणा त्यांना कळलं तर वाटच लागेल की नाही राणा भाऊजींकडनं पाठवू नका असं सांगितलंय आम्ही परताय साहेब अव पुढं माग अकाउंटचं काय तर बघितलं असतं की वो आता तर तुम्ही चेक बी फाडला हे म्हणजे असं झालं तेल बी गेलं तूप बी गेलं हाती धुपाटणं आलं हे तू गप बस गा कुणी सांगितलं चोंबडेपणा करायला तुझा चान आमच्या एक तर आमचं डोस्त उठलंय इकडं आम्ही तडपडतोय आणि तिकडं ते राजा राणी मुंबईची सैर करायलेत अजून किती वेळ आता जाऊया ना आपण दिवस संपायचा अजून पण आता मी गेलेच नाही तर हे जाणार कुठे बलसारा सरांच्या ऑफिस वर पोहोचायला हवा तो बघूया ना त्याला संपताय का हॅलो त्याला आता इथून नाही तर इथेच थांबेल काम सोडून गप्पा मारायची फार वाईट सवय राणाला कोणीही सापडलं की लगेच सुरू होतो त्याला फोन लाव आणि सांग बलसारांच्या ऑफिस वर पोहोचायला लाव फोन अंजलीबाई आओ अंजलीबाई कुठे आहे तुम्ही आणि हा मी ते जेवलं बरं का माहितीये मला खूप बरं मी काय म्हणते तुम्ही डायरेक्ट बलसारा सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचता का अजून मी कामात अडकली परत अहो दिवसभर तुम्ही मला उगं फिरवायलाय बघा तुम्ही मगाशीच म्हणलंय ना की काम झालंय निघालंय मग आता काय झालं हो अर्जंट आहे मी आल्यावर सांगते तुम्हाला तुम्ही पोहोचा ना बलसारा सरांच्या ऑफिसला अहो पण कसं पोहोचू अहो माझ्या खिशात एक रुपया बी नाही अहो मला इकडे काय काय सहन करायला लागते तुम्हाला कळणार नाही सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय पण एवढं करा ना माझ्यासाठी नाही ताप असं नाही पण बरं ठीक आहे मी माझं काम अर्धवट टाकते आणि येते अहो नाही नाही नको तुम्ही तुमचं काम करा ते माझं मी जातो मी बघतो काय करायचं ते चालेल पोचतो म्हणाले बघ अजूनही प्रयत्न करू शकतोय तो फक्त त्याला स्वतःला लढू दे ही मार ही
असं मरायचं असतं बाबा. शिपती काका, माधू दादा, राणा दादा फोन लावून द्या की. हे बघा लाडू साहेब, आमच्याकडे काय फोन बिन नाही आहे. तुम्ही संध्याकडे जावा आणि ही फोन लावतील लगेच. हा जावा तुम्ही. कसा असेल राणादा, मुंबईत हरवणं सोपं काम नाही. फोन करू काय त्याला? पण तो जाताना बी काय बोलला नाही माझ्या संगत. आता कसं बोलल? आका बोका, राणादा कधी येणार? वहिनीच सापडल्या. म्हणजे? म्हणजे काय नाही. काका बोका, मला राणादा सोबत बोलायचंय. तू फोन लावून दे की. बेस्ट, एकदम बेस्ट. बघ लाडू, मी तुला फोन लावून देतो, तू राणाचं संगत बोलायचं, त्याला विचारायचं कुठं आहेस कसा आहेस. हा बस 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 बस. सूरज, हॅलो. राणादा. लाडू, तू आहे वय? काका बोका म्हणलं फोन लाव. तू कसा विचार म्हणला बघ. कसा आहेस तू राणादा? कुठं आहेस? काय सांगू मर्दा. अरे ते रस्त्यात सापडणं झालंय मला. मी हरवलं, मी हरवलं असं मोठा नवरा. म्हणजे माऊ तुला हुडकून काढत्या बघ. अरे लाडू, तुझीच माऊ हरवल्या. माऊला बी सांग मी हरवले म्हणाला. मी असं एकदम म्हणलो होत, माझ्या दोस्ताने मला हुडकून काढले बघ. मग तू मोठ्यानं म्हण की हरवलं हरवलं म्हणून. अरे म्हण की मोठ्यानं. अरे इकडे कसं म्हणू लाडू? त्याच्यात काय होतंय? वा खास नव मग घाबरात ना कुणाला. अरे मन के मोठा ना. हे मी हरवलं. अरे नाही नाही मोठा ना. मन मी हरवलं. अजून मोठा ना. मी हरवलं. अजून मोठा ना. मी हरवलं. हॅलो हॅलो राणादा. मुझे लगा राणाजी और आप, मगर राणाजी कहाँ है? आई होप वो पहुंच जाएगा सर. होप मतलब? एक्चुअली सर, हम राणा पे एक एक्सपेरिमेंट कर रहे हैं. एक्सपेरिमेंट? हमें ये देखना था कि राणा किसी की मदद के बिना सर्वाइव कर पाता है या नहीं, उसकी माइंड पावर कितनी है, डिफिकल्ट सिचुएशंस में भी वो डिसीजन ले पाता है या नहीं, ये सब जानना था हमें. हाँ तो फिर? सर हमने सुबह उसे मुंबई में छोड़ दिया है, अब देखना है कि वो यहाँ तक पहुँच पाता है या नहीं. अच्छा 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 अच्छा, मतलब वो गलत एड्रेस पे पहुँच गया था वो इसी वजह से. यस सर. हाँ पर मैंने सही एड्रेस उसे दोपहर को ही बता दिया था, अब तक तो वो पहुँच जाना चाहिए था. कैसे पहुँचेगा सर, किसी ने उसकी जेब काट दी, बड़ी मुश्किल से जोगेश्वरी तक पहुंचा है. अब देखते हैं यहाँ कैसे पहुंचता है. सखी, मैंने तुम्हें राणा जी को प्लेयर बनाने के लिए अपॉइंट किया है, ना कि ये सब साइकोलॉजिकल एक्सपेरिमेंट करने के लिए. अरे किसकी इजाजत से तुमने ये कदम उठाया? अरे ये मुंबई है, कोई खेल नहीं.
रेसलिंग छोड़कर ये सब करने की क्या जरूरत थी? नहीं सर, गरज होती। हा एक्सपेरिमेंट करायला मीच तयार झाले। आणि यातून राणाजींना झाला तर फायदाच होईल। एका दिवसाचाच तर प्रश्न आहे। हा एक्सपेरिमेंट झाला की हे परत सुरू करतील ट्रेनिंग। अरे मगर कुछ उलटा सीधा हो गया तो? गुस्से से राणाजी ने ना कर दिया तो? अरे मेरा कितना नुकसान होगा आपको अंदाज नहीं? नाही सर, हे नकार नाही देणार। उलट जेव्हा त्यांना समजेल की हे सगळं त्यांच्यासाठी चालू आहे तेव्हा त्यांना आनंदच होईल। मतलब राणाजी को पता नहीं कि ये सब क्या चल रहा? अगर पता चले तो एक्सपेरिमेंट कैसा? हे भगवान, अरे क्या कर रहे हो आप दोनों? डोंट वरी सर, राणाजी पोहोचतील। सकाळपासून ते काही ना काही मार्ग काढतायत, तसा आत्ताही काढतील। मला खात्री आहे राणाजी नक्की यशस्वी होतील। Yes? Andheri East la jayche. This is Andheri East. Andheri East. This is Andheri East only. Shivaji Nagar la jayche. Okay, Shivaji Nagar, you go straight from here, take a left, and then again take a left from the signal. Okay? Within 5 to 10 minutes you'll reach there. Te samjala sa sanga ki manje marathi kiwa hindi bhi chale? Sorry boss, I don't know marathi or hindi because I'm from Tamil Nadu. Okay? अंजली बाई सांगत होते ते बरोबर होते। इंग्लिश शिकायला पाहिजे होत। इंग्लिश शिकलो असतो तर आता बलसर साहेबांच्या पत्त्यावर बरोबर पोचलो असतो। की म्हणते ते खरं आहे, शिकेल तो शिकल, काय करायचं? आओ दादा, दादा एवढा सुनसान रस्ता, मुंबईत बी माणसं लवकर झोपतात का? फोन बी नाही। आता काय करायचं? दिवसनी फोन करू। आता तर समजत संपलं।
मोबाईल होता तोर काहीतरी आदर होता. अंजलीबाई संकटात असं वाटत होत, पण आता समजू आदर तुटलं आता काय करायचं.